सिद्धि प्राप्तो यथा ब्रह्मा तथा मुक्ति निबोधमे समासैनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य यापरा तरी हेची आत्मसिद्धि जो कोणी भाग्यनिधि श्री गुरु कृपा लब्धि कार्य पावे माऊली ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि 50वा श्लोक आहे कलशाते म्हणून ज्याची आपल्याला परिचिती आहे ओळख आहे आणि त्या कलशातेमध्ये माऊलींनी या 50व्या श्लोकावरती आत्मसिद्धी प्राप्त झालेला जो महापुरुष असतो त्याच्यावर जी गुरु कृपा झालेली असते आणि त्या गुरु कृपेमुळे त्याच्या जीवनामध्ये तो कसा उद्धार होतो याविषयी थोडीशी माहिती सांगितलेली आहे त्याच्या पुढच्याही ओळ्या त्याच पद्धतीने आहेत उदयताची दिन करू प्रकाशोची आती अंधारू का दीप संगे का करू दीपोची होय ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो किंवा अग्नीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कापूर नाहीसा होतो किंवा एकरूप होतो त्याप्रमाणे संत संगतीमध्ये माणसाचं जीवन जे आहे ते या दृष्टांताप्रमाणे होऊन जातं असं माऊलींनी यामध्ये सांगितलं आहे मग ही आत्मसिद्धी संतांकडे कशी प्राप्त होते ती श्री गुरु कृपेने होते आत्मसिद्धीमध्ये किंवा संतांचे काही चमत्कार आहेत किंवा संत यामध्ये काहीही करू शकतात पण संतांना ते दाखवायचं नाही ते फक्त यामधून जनाचा उद्धार करण्याकरता आलेले असतात उद्धाराय जन जग जीवा याप्रमाणे जिथं अज्ञान बालक किंवा अज्ञान मनुष्य किंवा या ठिकाणी आलेली सर्व जन्माला आलेली जी मंडळी आहे यांना सत्मार्गाला सन्मार्गाला लावायचं भक्ती मार्गाला लावायचं हे काम संत करत असतात मग हे संतांच्या माध्यमातून काम करायचं मग देवाला शक्य नाही का देवाला शक्य नाही पण देवाकडे जाण्याचा मार्ग संत दाखवतात म्हणून ते संतांच्या माध्यमातून करायचं असत मग ही गुरु कृपा कशी प्राप्त होती तो माणूस त्या आत्मसिद्धीला कसा प्राप्त होतो ती आत्मसिद्धी कशी प्राप्त होते त्याच्याकरता श्री गुरुंना देवांना शरण जावं लागतं त्याकरता श्री गुरुची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे तिसरी गुरु कृपा कशी प्राप्त होईल हेच माऊलींनी यामध्ये सांगितलेलं आहे ती आत्मसिद्धी प्राप्त होण्याकरता संतांना शरण गेल्यानंतर त्यासाठी काय करावं लागतं अखंड जया तुझी प्रती मज दे तयांची संगती मग मी कमलापती तुझ बा नानी कंटाळा पडोनी राही न तये ठाई उगाच संतांची पाई त्यामुळं काय होतं आपल्याला संतांचे जे सानिध्य आहे ते संतांचे सानिध्य लाभल्यानंतर मनुष्य देह जो आहे तो उद्धाराच्या मार्गाकडे असा मार्गस्थ होतो त्यामुळे काय होतं आपल्याला एक भक्ती मार्ग जो आहे तो आपल्याला दिसू लागतो पण यामध्ये काय होतं एक वासुदेव प्रकरणातील आहे बाबा अहंकार निश्चि घनदाट गुरु वचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाविला चौकटला मग या मार्गावरती चालण्याकरता आपल्याला जो बाबा अहंकार सांगितलेला आहे अहंकार जो आहे तो बाजूला ठेवावा लागतो संत संगतीमध्ये यावं लागतं भक्ती मार्ग धरावा लागतो श्री गुरुने दिलेले जे वचन आहे ते घोकावं लागतं त्या मार्गाने चालावं लागतं मग आपण त्या सन्मार्गावरती आरूढ होतो मग याच्यामध्ये काय होतं कधी कधी आपली फजिती होते आणि कधी कधी उद्धारही होऊन जातो पण आपण कुठपर्यंत थांबायचं किंवा टिकायचं हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार या गोष्टी असतात आपण जर याच्यामध्ये संतांच्या निकटच राहिलो
तर आपला कधीही त्यामध्ये आपली म्हणजे आपल्या उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला संत संगती सोडावं लागत नाही. तुम्ही देवाची संगत केली नाही तरी चालेल, पण संतांची संगत सोडावं लागत नाही. कारण संतांची संगत जर घडली तर तुम्हाला देव आपोआप भेटतो. पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी, त्यांचा आवडता देव. याप्रमाणे आवडता देव कोणाचा असतो? साधू संतांचा असतो. मग साधू संतांची जर संगत केली आपण तर आपल्याला निश्चितच हा सन्मार्ग प्राप्त होईल. पण आपले कसं होतंय, आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर माग काय हे सुद्धा कळत नाही, इतके आपण अज्ञानामध्ये गुरफटलेलो असतो. उदाहरण जर सांगायचं ठरलं तर एक जणाला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यानंतर त्याने काय मागावं? त्याने मागितलं म्हणजे जिथं हात ठेवून तिथं सोनं झालं पाहिजे. असं मागितल्यानंतर घरी आला, खूप आनंद झाला. कोणती वस्तू सोन्याची, ज्याला हात लावून ते सोनं व्हायला लागलं. आल्या आल्या दाराला हात लावला, सोनं झालं. घराला हात लावला, घराचं सोनं झालं. पोरगी पाय पडायला आली, सोन्याची झाली. बायको पाय पडायला आली, सोन्याची झाली. नंतर असा पश्चाताप झाला, काय मागितलं आपण देवाला? स्वतः आई मरून गेला आणि कसल्याही प्रकारचा उद्धार करता आला नाही. देव प्रसन्न झाला होता. आपल्यासारखं जर असलं तर काय माग? चिंचेचे झाड एक कोटन, प्रत्येक पानाची 100 नोट, असंच राहील आपलं तर प्रपंचिकाच. पण साधू संतांचं मागणं असं नसतं. साधू संत जे मागतात ते जनजीवाचा जनजीवाचा उद्धार करण्याकरता संतांचं जे मागणं असतं, मागणे ते एक तुझं प्रति आहे. देशील तरी पाहि पांडुरंगा, या संताशी निर्वी ह्याची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. याप्रमाणे संतांचं जे असतं ते मागणं असतं की जनाचा उद्धार करण्याचं साधन जे आहे भगवंत असं दे का, यांना तुझा विसर पडू नको, किंवा हे तुझ्या संगतीमध्ये किंवा तुझ्या नामामध्ये अखंड तल्लीन राहिले पाहिजेत, असं तू यांना काहीतरी दे. मग हे कुठं घडतं? या लोकांमध्येच घडतं, या मृत्यू लोकांमध्येच घडतं. त्याला मनुष्य देह जन्म मिळावा लागतो. म्हणून देव सुद्धा तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. बरोबर आहे, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. म्हणजे हा जो परमात्मेने आपल्याला देह दिलेला आहे, देव दिला देह भजना गोमटा, तरी तो झाला बाधा, तो झाला बाटा बाधिकेचा. याप्रमाणे आपण दुसऱ्या मार्गाला निघतो. पण आपण जर संत संगतीमध्ये राहिलो, आपण जर अखंड नामस्मरण केलं, काय सांगितलेलं आहे? राम 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 कसं कळणार मला ना? चिंतन करायचं सांगितलेलं आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे? चिंतने तर ध्रुवता. संतांनी काय केलेलं आहे? संतांनी अखंड देवाचं भरम भजन केलेलं आहे, आणि भजन करूनच त्यांनी स्वतःचा उद्धार केला आणि जडदेवाचा सुद्धा उद्धार केलेला आहे. सांगायचं जर तात्पर्य ठरलं तर मनुष्य जन्माचा असं आहे, काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून छोटस एक उदाहरण सांगतो आणि थोड्याच वेळामध्ये सेवा संपवतो. एकदा काय झालं, यम दरबारामध्ये यम दरबार भरलेला असताना जो हत्ती होता त्या हत्तीला यमराज म्हणले, एवढा मोठा हत्ती म्हणे तू, आणि तुला एक माणूस असा आकळतो म्हणे. हत्तीवर एवढ्या मोठ्या एक माणसाचा अंकुश लावतो म्हणून त्या हत्तीला थोडं वाईटच वाटलं. ते म्हणे आपले अपमान केला म्हणे यमराजाने, माणूस आकळतो माणूस आकळतो. मग ते म्हणे तुम्ही जिवंत माणूस आ म्हणता? यमराजाला सांगितलं जिवंत माणूस आणा म्हणे. ठरलं ते म्हणे काय हरकत नाही, यमदू त्याला आज्ञा केली जा म्हणे एक जिवंत माणूस घेऊन ये. यमराजचे जे दूत होते ते आले. एक संध्याकाळच्या वेळेमध्ये एक मनुष्य बाहेर झोपलेला होता बाजेवर, त्याला बाजेसहित उचललं आणि घेऊन गेले. तो आता कवी म्हणजे कविता तयार करणार. यम दरबारामध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं चतुर होता तो, हा तर यम दरबार आहे, झोपीतच चांगलं दिसतंय मला, काय हरकत नाही. त्याने सगळा तिथला जो अंदाज आहे तो घेतला आणि त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठी हाडून त्या यमदूताच्या हाताने ते यमराजाकडे दिली. यमराजाकडे चिठ्ठी दिल्यानंतर यमराजाने चिठ्ठी वाचली आणि यमराजाने असा एकदम सुन्न झाल्यासारखं झालं. त्याने स्वतःचे कपडे वगैरे सगळे जे ड्रेस उतारला, ह्या सगळ्या आणलेल्या ज्या मनुष्याला होता तो ड्रेस चढवला, त्याच्या त्या सिंहासनावर त्याला बसवलं आणि त्याचे पाय वगैरे दाबू लागलं. आता असं सुरू झाल्यानंतर मग थोडक्यात सगळ्या बाकीच्या कळलं यमराज बदलले. प्रत्येक जण खालून आलेला मनुष्य ज्याचं जे आयुष्य संपल्यानंतर प्रत्येक जण वरती यायचा, वैकुंठाला जायला लागले. तिथून सगळे मार्ग मोकळा करून दिले त्याने वैकुंठाला जाण्याचा. मार्ग मोकळा केल्यानंतर काय झालं, भगवान विष्णूंना वाटलं एवढी गर्दी कस काय बाबा, वैकुंठाला यायला तर संत मंडळी सारखे नामस्मरण करणारे वैकुंठी तो आयुष्य नाही काही कधी, वैकुंठामध्ये जायचं एवढं सोपं आहे का, एवढी गर्दी कस काय व्हायला लागली. म्हणून स्वतः भगवान विष्णू वैकुंठामध्ये वैकुंठामधून यम लोकांमध्ये आले आणि त्यांनी पाहिलं. पाहिल्यानंतर यम जो पाहिला यम होता तो त्याचे पाय चोपतोय. अरे म्हणे काय झालंय? त्याने लगेच चिठ्ठी दाखव. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, तुमचा कार्यकाळ संपलेला आहे, इथून पुढचा कारभार तुम्ही पाहायचा आहे आणि आता इथून पुढे तुम्ही त्यांची सेवा करायची, ते देतील तशी आज्ञा मानायची, ती श्री विष्णू, असं खाली लिहिलेलं पत्र
अरे म्हणे मी ही चिठ्ठी डुप्लिकेट आहे तू मी तर ही पाठवली नाही मी तुला सांगितलं नाही तेव्हा देवा असं कसं काय तेव्हा तू फसवलं म्हणे यांना त्या आणलेल्या मनुष्याला भगवान विष्णू म्हणायला लागले तेव्हा तू आता असं कर खाली जाय म्हणे तेव्हा देवा असं कसं शक्य आहे या गोष्टी मी खाली कसं जाणार म्हणे आता तुझा तर ब्रीद आहे म्हणे जो मी तुला आला त्याला खाली कसं काय पाठवशील आणि मला तर तुम्ही घेऊन आलेत म्हणे मी आलेलो नाही म्हणे तुम्ही घेऊन आलेले ते म्हणे मासं करा आता चल माझ्या संग वैकुंठाला ते म्हणे नाही नाही वैकुंठाला पण तुम्हाला एक करावं लागेल तुम्हाला हत्तीला बरोबर घ्यावं लागेल ते त्याला नाही नेता येणार त्याने का नाही नेता येणार ते म्हणे तू अगोदर एक नेलेलं नाही का नकरा आणि गजेंद्र गजेंद्राला घेऊन गेलेला आहे तेव्हा मग मला कसं काय विसरशील काय हरकत नाही म्हणे चालले नंतर मग जाता जाता दोघं पण वैकुंठाला चालल्यानंतर हत्ती मात्र यमराजाला बोलायचं विसरला नाही हत्ती म्हणला पाहिलं का जिवंत माणसाचा प्रभाव तुला काय केलं मला काय केलं दोघं वैकुंठाला चाललो म्हणे म्हणून तुला कळत का माणूस कसा आहे म्हणे कशाला मी आकळू शकतो म्हणजे असं काय मागायचं काय नाही मागायचं हे सुद्धा आपण ठरवायला पाहिजे संत सानिध्यामध्ये ह्या गोष्टीचा म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जातो आणि नामस्मरणाने शरीराची पवित्रता होते शरीर शुद्ध होत चलत शुद्ध झाले कलीवर माया मोहने सरळ शुद्ध झाले कलीवर मग आपण इथं दुरून आलेलो आहे संतांनी म्हटलेलं आहे दुरोनी आलो मी का दुःख झाले दारुण यावयातवरी होते ह्याची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन सगळ्या गोष्टी अनुरूप होत होत गेल्यानंतर मग तुम्हाला याच्यातून मोक्ष मिळण्याचं साधन आहे संत महात्मे या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने याचा आनंद घेत असतात गुरुवर्य चंपा माई आपण सर्व त्यांना माई म्हणायचो हंस ब्रह्म अत्रि नमन दत्त नारायण लक्ष्मण जय बल भीमा सखयानंद शांतामाई गणेशानंद विठ्ठलनाथ असं जे म्हणतोय आपण मग संतामाई पासून दोन झालेले आहेत बरोबर आहे ना एकीकडे माई आणि एकीकडे बाबा तिथून पुढे मग गणेशानंद आणि बाबांकडे आलं आणि इकडच माईंकडे आलं माई या ठिकाणी आपल्याकडे बरेच वेळेस खूप आलेले आहेत माईंची प्रवचन झाली माई सर्व साधक मंडळींच्या घरी राहिलेले आहेत माईंनी त्यानंतर बरेचसे अनुग्रह माईंचेच आहेत तोपर्यंत बाबा अनुग्रह देत नव्हते नंतर मग जेव्हा माई म्हटले आता भाऊ तुम्ही करा हे काम पूर्ण मग तेव्हा तिथून पुढे बाबांनी ते अनुग्रह द्यायला सुरुवात केली होती खूप माईंचंही या ठिकाणी खूप सर्व साधकांना त्यांचं सानिध्य लाभलेलं आहे अशी हे संत महात्मे आणि सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या पवित्र पावन भाविलिंगाव नगरीमध्ये अवतीर्ण झाले होते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र अशी भूमी आहे जगदाम्मा मातेचं अधिष्ठान आहे गुरुवर्य दत्तात्रयांचं गुरुवर्य बाबांचं आणि आता अजून एक त्याच्यामध्ये भर पडलेले आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचाही भव्य दिव्य स्मारक जे जिल्ह्यामध्ये नाही असंही आपल्या गावाने करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे या पवित्र अशा भविलिंगाव नगरीमध्ये हा प्रत्येक सण उत्सव आणि संत पुण्यतिथी जयंती सर्व साजरे होत्या सर्व अन्नदान होत आहे या वर्षी 23 साली 18 जुलै 2023 आज एक मास पण आहे त्यामुळे आपली जी निमित्त आपण श्रीमद भागवत कथा चालू केली होती यदा कदाचित सर्व गावकरी मंडळी मिळून आपण त्याचाही निर्णय करू 18 जुलै पासून अधिक मास आहे 2023 तेव्हाही ती कथा होईल दुसरी एक अशी विनंती आहे सालाबाद प्रमाणे आपण श्री क्षेत्र पैठणला पायदिंडी सोहळा नेतो त्या दिंडी सोहळ्यामध्ये किमान 60-70 लोक असतात 3000 लोकसंख्येचं गाव आहे आपलं कमीत कमी 200 तरी लोकांनी त्याच्यामध्ये 200-250 लोकांनी कमीत कमी 2 दिवसाचा प्रवास आहे अवतुकाराम महाराजांनी किंवा देवाला सांगितलेलं आहे या ठिकाणी का तुम्ही वारकरी म्हणजे वारीमध्ये जा वारीचा वारी करा पण आपण वय वय वारकरी पाहे पायरी पंढरी 2 दिवसाचा वेळ असतो जास्तीत जास्त सर्वांनी प्रयत्न करायचा येण्यामध्ये त्याच्यामध्ये पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे एवढं धडधडीत सांगितलेलं आहे 2 दिवसाचं असतं फक्त तुम्ही वारी नाही तुम्हाला 2 दिवस तिथं शक्य झालं तर मागे येऊ शकता पण 2 दिवसाच्या वारीमध्ये यावं आणि त्याचा आनंद घ्यावा असंही मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी माऊलींनी जे सांगितलेलं आहे ती आत्मसिद्धी आपल्या बाबांकडे प्राप्त झालेली होती आणि त्या आत्मसिद्धीच्या याच्यातूनच या सर्व परिसराचा या साधक मंडळीचा बाबांनी उद्धार केलाय त्यामुळं आलेले सर्व माता भगिनी पुरुष मंडळी साधक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो झालेले जेव्हा श्री गुरु बाबांच्या चरणी माईंच्या चरणी समर्पित करतो बोलताना चुकताना बोलताना एखादा शब्द जर चुकला असेल तर त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय चंपामाई महाराज की जय यानंतर हरिभक्त परायण सीताराम महाराज छेडे आणि नंतर हरिभक्त पाय गंगेश्वर शिवालयाची मठाधिपती नवनाथ महाराज काळे हे बोलतील हरे राम हरे राम राम